सो मित्रांनो, पाठीमागेच आहे गणेश कृपा ट्रॅव्हल्स. चला, शुभ सकाळ मंडळी, कसे आहेत? मजेत ना? तर मजेत असलं पाहिजे. सकाळचे वाजले 8. नंतर मित्रांनो, पावसाला सुरुवात झाली. पाऊस कोकणामध्ये रोज पडतोय. निगार वातावरण, शांत असं वातावरण. सकाळचं एकदम गारवा सुटलेला असतो आणि रात्री पण पाऊस पडला आणि आत्ता दिवसभर पाऊस पडणार होते. आणि असं वरती काळे ढगच आहेत या साईडला. त्या साईडला फक्त थोडेफार कमी आहे, या साईडला ढग आलेत. आणि शुक्रवारी वटपौर्णिमा आहे, तर मुंबईला थोडीफार वस्तू पाठवायचे आहेत. असतात फणस वगैरे, फणस, काजू, करवंद, थोडीफार वस्तू असतात. रस्त्यालगतच माझं घर आहे, हे त्याच्यामुळे ऑटो वगैरे जाण्यासाठी जवळ पडतो. थोडीफार काल बेरणी झाले आहेत आणि त्या साईडला फणस आहेत. पाऊस पडतो आहे. तर मुंबईत आल्यापासून थोडं क्लायमेट्स वातावरण चेंज झाल्यामुळे सर्दी वगैरे झाले. आणि हे आमचे पार्सल आहेत. हे पार्सल आम्ही गणेश कृपाने पाठवणार आहे, एक पार्सल विरारला. विरारला पाठवणार आहे. दोन पार्सल पाठवणार आहे. कसे पाठवायचे? कसे? आपल्या गणेश कृपामध्ये आहे, संध्याकाळी 4:30 गाडी निघते इथून. त्याच्या अगोदर जायचं, पण आता पावसाने सुरुवात केली आहे. बाईक आहे आपल्याकडे, घेऊन जायचं आहे. थोडा पाऊस वगैरे निंबरल्याच्यानंतर, म्हणजे थांबल्याच्यानंतर, आपण वस्तू घेऊन जाऊया. कुठे घेऊन जातात खंडाळ्यामध्ये ते नक्की मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आत्तापर्यंत कोण जास्त कमेंट्स टाकत नाही, तुम्ही पण कमेंट्स टाका. नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आपल्याकडून सुद्धा. आत्ता स्टार्टअप केलं आहे, थोडा वेळ लागेल आपले सबस्क्रायबर वाढायला. तुम्हीसुद्धा सपोर्ट द्या आणि आम्हाला सबस्क्राईब करून ती वाटचाल दाखवा आम्हाला सुद्धा. तर असा हा कोकणातील पाऊस, हिरवगार निसर्ग झाला आहे. बघा, थोडं थोडं गवत उगवत चाललं आहे. आता सुरुवात झाली आहे ह्या महिन्यात, तर अजून 2-3 महिने बाकी आहेत पावसाळा. तर किती उगवेल आणि काय निसर्ग आपला फुलून दिसणार आहे. आणि नवनवीन व्हिडिओ येत राहणार आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, थोड्याच वेळाने आता याच्यावर नावं लिहूया. हे नावं लिहून ते शाई डिंक ओल्ड पद्धतीने आम्ही नावं लिहितो आहे याच्यावरती, कारण नावं वगैरे नाही लिहिलं ना तुम्ही, तर आपला ना हे बोचके ना पिशव्या मिसिंग होण्याची शक्यता आहे. आपल्याकडे डिंकाची बॉटल आहे, याच्यामधून आम्ही डिंक घेतला होता. पावसाला सुरुवात आहे. शांत वातावरण, पाऊस पडतोय, गडगडत नाही, काय नाही, शांत वातावरण आहे. तर मित्रांनो, पाऊस इतका भरपूर आहे तर आपले पार्सल भिजू नये,
म्हणून थोडंफार प्लॅस्टिक बांधून द्यावे, नाहीतर आपले पार्सल खराब होऊन जाईल. तुला किती लागेल? हे बोचके आम्ही पाठवतोय गणेश कृपा ट्रॅव्हल्सने. मित्रांनो, इथे ना पार्सल द्यायला आढळलो. तुम्हाला जर पार्सल वगैरे द्यायचं असेल ना, ते नंबर वगैरे सांगता तिथे गणेश कृपा ट्रॅव्हल्समध्ये, तिथे पार्सल तुम्ही देऊ शकता. आता आमच्याकडे ताईचं द्यायचं आहे पार्सल, विरारला जाणार आहे, कारगिर येथे मनवेलवाडा तोच एरिया आहे, तिथे पार्सल जाणार. गणेश कृपा ट्रॅव्हल्स आहे, तिथून सकाळी पण जातात आणि संध्याकाळी पण असतात. संध्याकाळी 5 वाजता सुटते. अराऊंड तुम्ही 3 च्या दरम्यान हे तुम्हाला इथे देता येईल. तर मित्रांनो, हा एक खंडाळा माझ्या घरापासून 2 किलोमीटर अंतरावरच आहे. जयगड रत्नागिरी रोड लगतच हे गणेश कृपा ट्रॅव्हल्स ऑफिस आहे. मुंबईमध्ये जाण्या येण्यासाठी सीट बुकिंग येथे करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये या ऑफिसचा नंबर दिला आहे, तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला गणपती सीट बुकिंग करायची आहे तर येथे तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्हाला पार्सल बुक मुंबईमध्ये पाठवायचे आहे किंवा तुम्हाला पार्सल मुंबईमधून गावी पाठवायचे आहे, तर पूर्ण पत्ता, ॲड्रेस व तुमचा मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. मुंबईमध्ये ऑफिस आहेत, तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता ते तुम्ही गणेश कृपा ट्रॅव्हल्सला संपर्क साधा. मित्रांनो, जयगड रोड लगतच आहे गणेश कृपा हे ऑफिस आहे आणि गणेश कृपा ट्रॅव्हल्स त्या साईडला लागलेलं आहे ऑलरेडी. त्या साईडला तुम्ही पार्सल वगैरे ठेवू शकता आणि पार्सलची पण किंमत वगैरे काय असतील म्हणजे सांगतात ते, जसे वजनावर असेल तसे. आंब्याची पेटी वगैरे तुम्ही द्यायची असेल तर गणेश कृपा ट्रॅव्हल्सला संपर्क साधा. तो नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. मित्रांना सर्वप्रथम इथे एक पावती बनवावं लागते. तर मित्रांनो, पावती करण्याचं एकच कारण जेणेकरून आपले वस्तू पोचले आहे की नाही, संपर्क साधावा कसा, तर यासाठी ही पावती बनवली राहते. कोण घेणार आहे पार्सल, कोण देणार आहे पार्सल, याचं नाव दिलं जातं इथे आणि या पार्सलची पावती बनवली जाते. किती वजनावर आपलं पार्सल झालं आहे, किती पार्सल आहेत आपल्याकडे आणि किती पार्सल पोचणार आहे, कुठे कुठे पोचणार आहे, कुठे पोचवा द्यायचे आहे, तर तिथे ही नोंद केली जाते. एका असतील तिथे तुम्हाला सर्व माहिती देतील आणि मोबाईल नंबरसुद्धा आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर देणार आहे, तिथे तुम्ही चेकआउट करा म्हणजे तुम्हाला माहिती पडेल की कुठे आपलं पार्सल कुठपर्यंत पोचलं आहे, सुरक्षित पोचलं आहे का, ते आपल्याला माहिती पडेल. गणेश कृपा ट्रॅव्हल्सचे तुम्हाला इथे एक पावतीवर शिक्का दिला जाईल, म्हणजे जेणेकरून तुमची पावती आणि त्यांचा नंबर त्याच्यामुळे तुम्ही कॉल करून विचारू शकता आपले पार्सल कुठपर्यंत पोहोचले आहे, अशी पावती आहे. सो मित्रांनो, पाठीमागेच आहे गणेश कृपा ट्रॅव्हल्स आणि ह्याच ट्रॅव्हल्सने आपल्याला पार्सल पाठवायचं आहे उद्या मुंबईमध्ये विरारला मनवेलपाड्यामध्ये. तर हे ट्रॅव्हल्स वगैरे जाणार आता रूट घेत जाईल, जसे तुम्हाला पण पार्सल वगैरे पाठवायचं आहे, तुम्हीसुद्धा गणेश कृपा ट्रॅव्हल्स खंडाळ्यामध्ये आहे, तुम्ही संपर्क साधू शकता आणि तो नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये, मी ॲड करेन त्याच्यामध्ये आणि तुम्ही जाऊन चेक करा. तुम्हाला पार्सल पर पार्सल कसं असेल ते सांगतील, तिथे बसलेले काका असतात ते सांगतील ऑलरेडी. तर हे ट्रॅव्हल्स आहे गणेश कृपा ट्रॅव्हल्स. मित्रांनो, हा रोड आहे तो वरवड्या जातो आणि तोवाला रोड आहे तो जयगडला, तो जयगडला हा तिकडे जयगड आणि ह्या साईडला रत्नागिरी आहे. तर हा रोड आहे पाठचा येतो, ते ऑटो गेली तो वरवडे आहे आणि इथेच आपल्याला गणेश कृपा ट्रॅव्हल्स लागलेले असते. Thank you.
खंडाळा जयगड वरवडे तसेच मालगुंड भिरवणे वाटचे अदर्स गावामधील मंडळी असतील तर ह्या गणेशकृपाला तुम्ही आवर्जून भेटवस्तू वगैरे असतील त्या देऊ शकता आपल्या आपुलकीच्या माणसांना भेटवस्तू ह्या पाठवणे हे आपले गाववाले पाठवत असतात तसेच तुम्हीसुद्धा पाठवू शकता आणि चॅनलमध्ये कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आमचे पार्सल आम्ही द्यायला आलो कारण वटपौर्णिमा आहे इथे शुक्रवारी तर पार्सल द्यायला आलो होतो खंडाळ्यामध्ये पार्सल देण्यासाठी आलो होतो पार्सल देऊन झालं चला आता चाव्या तुम्हीसुद्धा या गणेश कृपामध्ये पार्सल देऊ शकता चला लेट्स गो बाय टेक केअर काळजी घ्या.